फोटो क्या नमस्कार मंडळी, भन्नाट भटकंतीच्या एका नवीन कोऱ्या एपिसोड मध्ये मी विकास मोरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असाल, आपण नुकतंच एका फास्ट फूड सेंटरचं उद्घाटन केलं आणि उद्घाटन करून नेमकं काय मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. सो मंडळी, आताच एसके चायनीज सेंटर हे सूरज कानडे म्हणून माझ्या शेजारी राहतो, हा मुलगा गावाकडं असतो, तर गावाकडं राहून स्वतःचं काहीतरी तयार करण्याचा एक प्रयत्न त्यानं केलेला आहे आणि त्याला काय म्हणतो प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे ॲक्च्युली. सो या निमित्तानं मला इतकंच सांगायचं आहे मंडळी की गावाकडं राहून काहीतरी सुरू करायचं आहे, काहीतरी नवीन व्यवसाय करायचा आहे, शेतीच्यासोबत शेतीपूरक काहीतरी करायचं आहे, असं भरपूर तरुणांचं स्वप्न असतं. पण कसं आहे की आपल्याकडे एक मानसिकता तयार झालेली आहे, ती म्हणजे जवळपास कुटुंबामध्ये बघाल तुम्ही तर कोण सपोर्ट नाही करत. तर एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे सूरजनं हा जो चायनीज सेंटर जे चालू केलं तर त्याच्यामागची स्टोरीसुद्धा मित्रांनो तशीच आहे. म्हणजे अगदी लहानपणापासून तो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एक कामगार म्हणून तो काम करत होता. घरची परिस्थिती खूप बेताची, म्हणजे हालाकीची परिस्थिती, त्यांच्या वडिलांना पॅरालायसिसचा सुद्धा प्रॉब्लेम होता. तर ह्या सगळ्या गोष्टी असताना त्याच्यातून मात करत बिझनेसची कुठलीही पार्श्वभूमी नसताना त्यानं एक म्हणतात ना रिस्क आहे तो इश्क आहे, तर त्यासाठी म्हणून त्यानं ही रिस्क घेतली आहे आणि जमलंच तर नक्कीच आपण प्रॉपरली आज तर फक्त जसं त्याचं जस्ट ओपनिंग होतं, त्याच्या दुकानाचं जस्ट ओपनिंग होतं, तर येणाऱ्या काळामध्ये जसं आपल्याला जमेल त्यावेळेला आपण नक्कीच एकदा तिथं भेट देणार आहोत. तिथं कुठले कुठले प्रोडक्ट्स भेटतात, फास्ट फूड कुठले कुठले भेटतात, त्याची चव, क्वालिटी, सर्व्हिस, या सगळ्या गोष्टींचा मित्रांनो एक प्रॉपर व्हिडिओ आपण बनवणार आहोत. हा व्हिडिओ मित्रांनो बनवण्यामागचं इतकंच आहे कारण ते म्हणजे गावाकडे राहून काहीतरी सुरू करण्याचं एक प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं, तर त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या माहितीत असं जर कुठले नवीन तरुण जे आहेत, नव्या नमाचे तरुण वगैरे आहेत, ते गावी राहून काहीतरी नवीन काहीतरी सुरू करतात असं जर तुमच्या आजूबाजूला असेल तर मंडळी ह्या निमित्तानं मला एकच विनंती करायची, ते म्हणजे त्यांचं जे काही त्यांनी जे बिझनेस उभा केला आहे तर त्यांना नक्कीच तुम्ही सपोर्ट करत राहा, मोरली सपोर्ट करत राहा किंवा त्यांच्याकडून खरेदी करून सपोर्ट करत राहा. आणि ह्या निमित्ताने मला अजून एक सांगायचं ते म्हणजे तुमच्या ओळखीच्या तुमच्या आजूबाजूचे असे जर कोण असेल की त्यांनी असा व्यवसाय वगैरे कुठलाही व्यवसाय चालू केला असेल तर शक्य झालं तर आपल्या भागातले जे जे काही असे जे तरुण आहेत ज्यांनी कुठली व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना व्यवसाय उभे केलेले आहेत तर त्यांना प्रोत्साहन देण्याचा मित्रांनो आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न राहणार आहे. सो आय होप मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पुन्हा भेटूया भन्नाट भटकंतीच्या एका नवीन कोऱ्या एपिसोडमध्ये असाच एक नवीन कोऱ्या एपिसोड घेऊन. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व प्रियजनांची काळजी घ्या, सोयीने राहा.
धन्यवाद.